यवला मनमाड रस्त्यालगत एक अनोळखी प्रेत आढळले. सदर प्रेत हे कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूलच्या जवळील ब्रिजच्या बाजूला एका झाडाझुडपामध्ये पडलेले आढळले. त्यानुसार पोलिसांनी अक्षमित मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलेला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत सदर अनोळखी प्रेत हे पुढील स्वच्छेदनासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे स्थलांतरित केले. सदर कारवाई येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरेसह संबंधित पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल या ठिकाणी उपस्थित झाले आणि संबंधित अनोळखी प्रेत ॲम्ब्युलन्सने येवला शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत ग्रामीण रुग्णालय येवला येथे पाठवण्यात आले. संबंधित माहिती व्यक्तीच्या अंगामध्ये निळ्या आकाशी रंगाचा शर्ट आणि काळ्या राखेळी रंगाची पॅन्ट आहे. सोबत एक बॅग आहे. तसेच त्यामध्ये एक ओपरने मोठे आणि पायात चप्पल हातामध्ये कडा असं ज्या संबंधित मयताचे वर्णन असून संबंधित मयत मयत हा शेतकरी मजूर असावा असा एक संकेत आहेत, प्राथमिक अंदाज आहेत. या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत. पोलीस टाईम न्यूजसाठी काजी सलीम येवला.